So please open your book and notebook. I will explain one more time. Rules to write a reaction. 3 markasaathi prashna vicharla jato. Pan chautha rule pasun parat ekda discuss karuya. 5 minute lagtat. Ani apan chautha rule pasun lihun deu. Jo kai number asel to number tumhi vyavasthit taka. Tumcha tumcha paddhati. Thode far sentence ikda tikda hou shaktat pan rule cha meaning ekach rahel. Baka baalana. When it is to be given from outside to bring about the reaction, it is indicated by the sign delta written above the arrow that indicates the direction of reaction. Ata ekadi reaction carried out honyasathi baharun aplyala hit dyave lagte. For example, udaharanarth sanglen chaha banvayacha aplyala chaha banvayasathi sudha kay hota bala ata hit dyave lagte. Ata chaha banvayasathi ji hit dyave lagte tar apan te varcha side la delta ha sign lihit asto. Without heat we cannot produce tea, chaha tayar karu shakat nahi. तसे काही रिएक्शन असतात त्यांना हीट द्यावी लागते आणि कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट करतो त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड यामध्ये रिएक्शन होतं. या रिएक्शन मध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे हा डेल्टा एरोच्या वर डेल्टा लिहिला म्हणजे आउटसाइड हीट सप्लाय केलेली आहे. कधी कधी काय होतं रिएक्शन मध्ये हीट रिलीज होते आणि रिएक्शन मध्ये ज्यावेळेस हीट रिलीज होते त्यावेळेस हीट आपण काय करत असतो प्रोडक्ट साइडला जाणून बुजून प्लस हीट असं लिहित असतो. याचा अर्थ हीट तयार झाली. It is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reaction. आता काही रिएक्शन होण्यासाठी काही रिएक्शन कॅरीड आउट होण्यासाठी त्यांना पर्टिक्युलर टेम्परेचर म्हणजे तेवढंच टेम्परेचर लागतं. जास्त पण नको कमी पण नको तेवढंच टेम्परेचर लागत असतं. तर तेवढं टेम्परेचर द्यावं लागतं तेवढं प्रेशर द्यावं लागतं पर्टिक्युलर आणि कॅटलिस्ट वापरावा लागतो. मी तुम्हाला सांगत असताना कॅटलिस्टचा मीनिंग सुद्धा सांगितलेला आहे. कॅटलिस्ट म्हणजे एक प्रकारचा नारदमुनी आपल्या केमिकल रिएक्शन मधला नारदमुनी. नारदमुनी काय करत असतो नारायण नारायण म्हणून पळून जातो. लक्षात आहे बाळांनो नारायण नारायण म्हणतो आणि पळून जात असतो म्हणजे भांडण लावतो. तसं कॅटलिस्ट हा रिएक्शन फास्ट करतो लवकर लवकर घडून आणतो. कॅटलिस्ट युज केल्यामुळं रिएक्शन लवकर होत असते. मग तुम्ही म्हणणार सर असा एकच सबस्टन्स असतो का तो प्रत्येक रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो. तर त्याचा आंसर तसं नसतं. प्रत्येक रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट वेगळा असतो. ठीक आहे प्रत्येक रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट असं असतो बाळांनो वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच रिएक्शन मधला कॅटलिस्ट दुसऱ्या रिएक्शन मध्ये वापरता येत नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं तुम्हाला एक रिएक्शन दिलेले आहे व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपल्या घरामधलं ऑइल प्लस H2 हायड्रोजन गॅस 60 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस त्याला हीट केलं जातं आणि निकेल कॅटलिस्ट या कॅटलिस्टचा उपयोग केला जातो तर त्यापासून वनस्पती घी तयार होतो. आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं त्याच्यामध्ये भरपूर जरा कन्फ्युज होतात व्हेजिटेबल ऑइल काय वनस्पती घी म्हणजे काय. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे आपल्या घरामधलं ऑइल रेग्युलर युज वाला ऑइल आणि वनस्पती घी म्हणजे दालडा दालडा. तुमच्या इकडे काय म्हणतात माहित नाही प्रत्येक ठिकाणी वेगळं म्हणू शकतात म्हणजे सॉलिड स्वरूपामध्ये जे तेल असतो तूप तुपासारखं असतं त्याला आपण वनस्पती घी असं म्हणत असतो. तर ते या रिएक्शन मधून तेलापासूनच दालडा तयार होतो. H2 हा गॅस त्यामध्ये मिक्स केला जातो आणि 60 डिग्री सेल्सिअसला त्याला हीट केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. तर या ठिकाणी वनस्पती घी तयार होत असतं. तर हा हे काय केलं जातं पर्टिक्युलर टेम्परेचर प्रेशर असेल तर ते एरोवर लिहिलं जातं बाणावर. इथं बघा लिहिलंय का नाही 60 डिग्री सेल्सिअस. तर हा तुमचा एक रूल सांगतो. त्यानंतर शेवटचं स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट आर रिटन बिलो दिअर फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहिलं आता हे बघा याच्या खाली मी लिहू शकतो कॉपर याच्या खाली मी लिहू शकतो नायट्रिक ऍसिड. ठीक आहे ना याच्या खाली त्याची माहिती लिहावी लागते. इथं बघा इथं काय लिहिलंय हे नायट्रिक ऍसिड आहे आणि इथं खाली लिहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड. काय लिहिलं कॉन्सन्ट्रेटेड. इथं हे बघा रिएक्शन व्हायला हवी आणि याच्या खाली लिहिलं डायल्यूट. आता तुम्हाला अर्थ कळला पाहिजे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय आणि डायल्यूट म्हणजे काय. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे जे ऍसिड आहे हे नायट्रिक ऍसिड आहे नायट्रिक ऍसिड त्याच्या पुढे बाणामध्ये काय लिहिलंय बरं सांगा बरं ब्रॅकेटमध्ये नायट्रिक ऍसिड नायट्रिक ऍसिड ब्रॅकेट मध्ये लिहिलंय AQ AQ म्हणजे अक्युएस
म्हणजे पाण्या म्हणतो पाणी, ठीक आहे ना, एक्वियस म्हणजे पाणी, म्हणजे नायट्रिक ऍसिड पाण्यामध्ये आहे, पण हे कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पाणी कमी असतं आणि ऍसिड जास्त असतो, त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी, पाण्याचं प्रमाण कमी त्याला कॉन्सन्ट्रेटेड. आणि डायल्यूट म्हणजे काय बाळांनो, डायल्यूट म्हणजे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असतं, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, वॉटर जास्त असतं त्याला म्हणायचं डायल्यूट. ठीक आहे, डायल्यूट असल्यामुळे वॉटर जास्त असतं, वॉटर जास्त असल्यामुळे त्याचा इफेक्ट काय होत असतो, या ठिकाणी कमी होत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपला जो जो काही रूल असेल तो रूल काय सांगतो, एखादा केमिकल फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्याखाली त्याचं नाव लिहावं किंवा त्याची माहिती लिहावी. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट, तर सगळ्याला अर्थ कळला का बाळांनो, व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेटेड? कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ असतो पाण्याचं प्रमाण कमी, वॉटर कमी असतं, आणि डायल्यूट म्हणजे कोण असतो, इथं वॉटरचं प्रमाण जास्त असतं, जास्त प्रमाणात वॉटर प्रेझेंट असतं, वी कॉल इट डायल्यूट सोल्युशन. ठीक आहे, त्याला डायल्यूट म्हटलं जातं. तर तुमचा काय जो नंबर असेल तो नंबर तुम्ही लिहून घ्या आणि तिथून पुढे आपण लिहिण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करूया. सगळ्यांनी बुक नोटबुक ओपन करा. आता बाळांनो चला, जो काही नंबर असेल तो नंबर लिहा बाळांनो, जो काही नंबर असेल तो नंबर लिहा. सो राईट डाऊन घ्या. इट इज अ नेसेसरी डबल सी नाही, इट इज अ नेसेसरी एन ई सी ई डबल एस ए आर वाय, इट इज अ नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन, टू फुलफिल सर्टन कंडिशन लाइक स्पेसिफिक टेम्परेचर, लाइक स्पेसिफिक temperature, like specific temperature, comma pressure, comma catalyst, to bring about some reaction, catalyst, on arrow toward, to bring about reaction. म्हणजे रिएक्शन घडवून आणण्यासाठी हे लिहिणं गरजेचं आहे. टू ब्रिंग अबाउट रिएक्शन, त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. हे बघा, व्हेजिटेबल ऑइल प्लस व्हेजिटेबल ऑइल हे लिक्विड आहे बघा ना, व्हेजिटेबल ऑइल लिक्विड आहे प्लस H2 गॅस रिड्यूस, हे रिएक्शन किती डिग्री सेल्सिअसला होते, हे रिएक्शन होते 60 डिग्री सेल्सिअसला. ओके, निकेल कॅटलिस्ट इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट, यापासून कोणता राहतो, वनस्पती यापासून वनस्पती घी तयार होतं. ब्रॅकेट म्हणजे काय, येस, हे ऑइल लिक्विड असतं आणि डालडा कोण असतो, कॅटलिस्ट. लगेच खाली आपण कॅटलिस्टचे डेफिनेशन पण लिहून घ्या. कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, कॅटलिस्ट म्हणजे आपल्या भाषेमध्ये नारद मुनी असतो, सारखं भांडण लावतो, रिएक्शन लवकर लवकर घडून आणतो,
प्रत्येक रिएक्शन सा हार्मोनी हा वेगवेगळा असतो वेगवेगळा कॅटलिस्ट असतो बघा क्लियर इट इज द सबस्टन्स इट इज द सबस्टन्स which increases the rate of reaction it is a substance which increases rate of reaction it is a substance which increases rate of reaction without taking part in the reaction without taking part in the reaction without taking part in the reaction it is a substance which increases the rate of reaction without taking part in the reaction is called a catalyst tala kay manla ta balanno catalyst aso matlo jato is called a catalyst tala catalyst manachba reaction ta rate vadavla jato reaction lavkar lavkar ghadun anavi yasathi ekada substance प्रयत्न करत असतो रिएक्शन मध्ये काही फरक पडत नाही रिएक्शन मध्ये जे भेटायचं तेच भेटतं जो प्रोडक्ट भेटायचा तोच प्रोडक्ट पडतो पण पटपट रिएक्शन घडून आणतो दॅट इज नथिंग बट कॅटलिस्ट तुम्हाला विचारलं जातं व्हेजिटेबल ऑइलचं वनस्पती घी मध्ये कन्वर्ट करत असताना व्हेजिटेबल ऑइलचं वनस्पती घी मध्ये कन्वर्ट करत असताना कोणता कॅटलिस्ट वापरला जातो त्याचा आन्सर काय बाळांनो निकेल कॅटलिस्ट आन्सर इज निकेल कॅटलिस्ट तर आन्सर आहे निकेल कॅटलिस्ट त्यानंतर पुढचा जो रूल असेल बाळांनो तो रूल या ठिकाणी तुम्ही कंटिन्यू करा स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिएक्टन्स or names of reactants public products are written below their formula are written their formula special information or names of reactant or product are written below their formula formulaeta khali lihle theek aahe na manje ta formulaeta khali tacha naav lihayche vagere vagere ata ithe baka saral marathi madhe lihun ghyaycha concentrated cha artha kay concentrated aqueous solution kay asto कॉन्सन्ट्रेटेड एक्यू म्हणजे एक्युअस सोल्युशन एक्युअस म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन म्हणजे याच्यामध्ये पाणी कमी असत ठीक आहे ना पाणी कमी कॉन्सन्ट्रेटेड किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणायला डायरेक्ट हरकत नाही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे याच्यामध्ये वॉटर कमी असतं त्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणायचं आणि डायल्यूट सोल्युशन हे बघा डायल्यूट सोल्युशन याच्यामध्ये काय असतं पाणी जास्त ठीक आहे ना पाणी जास्त जास्त प्रमाणात पाणी जास्त असत म्हणून म्हणतात बघा दारू पित असताना पाणी टाका म्हणत असत का नाही दारू मध्ये तुम्ही लोक बघितले असतील पाणी टाकून पित असताना त्याच्यात पाणी टाकतात आणि पितात म्हणजे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते कॉन्सन्ट्रेशन कमी होतं दारू डायल्यूट होत डायल्यूट दारू ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि डायल्यूट होते नाही तर तशीच जर बॉटल पिली तर काय होईल सगळं अल्कोहोल आतमध्ये जाईल 5 मिनिटात कुठं चंद्रावर असतो का नाही चंद्रावर दारू पिणारा माणूस तो चंद्रावर असतो असतो का नाही पहिले की काही बडबड करायला लागतो त्या पद्धतीने एकदम कॉन्सन्ट्रेटेड दारू एकदम लवकर चढेल असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्याच्यात पाणी टाकलं जातं डायल्यूट आणि हळूहळू तर सांगायचा अर्थ एवढंच बाळांनो डायल्यूट सोल्युशन म्हणजे त्यामध्ये पाणी जास्त असतं कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पाणी कमी असतं तर अशा पद्धतीचे आज आपले हे सर्व जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण लिहून दिलेले आहेत जेवढे काही रूल आहेत तेवढे सगळ्यांनी रूल पाठ करायचे हा क्वेश्चन 2-3 मार्कासाठी विचारला जातो आता याच्यानंतरचा जो पुढचा खूप इम्पॉर्टंट
डिस्कस करायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक छोटी नोट सांगतो मी. एखादी रिॲक्शन होण्याच्या अगोदर जेवढं वेट असतो, रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा तेवढंच वेट असतं. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये केमिकल कॉम्पोजिशन चेंज होतं. इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन केमिकल कॉम्पोजिशन कॅन चेंज, बट द वेट ऑफ दॅट सबस्टन्स विल नॉट चेंज. त्याचं वेट जे असतं ते बदलत नसतं. त्याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. इथं बघा, इथं दोघांची रिॲक्शन व्हायची त्या कोडिकल फ्लास्कमध्ये. कोणकोण आहे दोघ जण? सिल्वर नायट्रेट आहे आणि सोडियम क्लोराईड आहे. हे सोल्युशन आहे सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट आहे. त्यांचं वजन किती होतं बघा बरं या दोघांचं. रिॲक्शन व्हायच्या अगोदर 300.23 ग्रॅम. आता इथे यांची रिॲक्शन झाली आहे बघा. ट्यूब तुम्ही असं केलं, हे दोघं याच्या ट्यूब मधलं याच्यामधलं मिक्स झालं, त्याची रिॲक्शन झाली. रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट भेटलं. हे बघा, आणि याचं वजन सुद्धा 300.23 ग्रॅम झालं. 300.23 ग्रॅम एवढं वजन झालं. म्हणजे रिॲक्शन होण्याच्या अगोदर रिॲक्टरचं जेवढं वजन असतं बाळांना, रिॲक्टरचं तेवढंच या ठिकाणी प्रोडक्टचं सुद्धा असतो. लक्षात धरा. सो द मास इज कन्झर्व्ड. मास कसं होतं रिॲक्शन मध्ये? कन्झर्व्ड होतं. कन्झर्व्ड म्हणजे जेवढं आहे तेवढंच राहतं. म्हणजे कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. जेवढं रिॲक्टरचं आहे तेवढंच प्रोडक्ट. मास मध्ये बदल होत नसतो. हा पॉइंट आपल्याला लिहून घ्यायचा आहे. मॅडम नोट मध्ये लिहून घ्या बघा. नोट इन अ केमिकल रिॲक्शन, in chemical reaction mass is conserved. चा अर्थ कळला तुम्हाला बघा. मास इज कन्झर्व्ड म्हणजे रिॲक्टंटचं जेवढं मास असतं तेवढंच प्रोडक्ट असतं. वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. जेवढ्याला तेवढं या ठिकाणी राहत असत. वेट इज कॉन्स्टंट. वेट जसाला तसं राहतं, मास जसाला तसं राहतं. ठीक आहे, हे पहिलं पेज आजचं. दुसरं पेज आता आपण पुढे जाणार आहोत. चला पुढच्या पेजवर या. आणि आज आपण खूप खूप इम्पॉर्टंट पार्टला सुरुवात करत आहोत. उद्या आपला तो पार्ट संपून पण जाणार आहे. राईट. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. चला हेडिंग घ्या पुढची सगळ्यांनी. बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन. आता याच्या बघायच्या अगोदर आपण थोड्या गोष्टी बघूया. बॅलन्स्ड इक्वेशन किंवा आपण अगोदर हे करू. असं करा, मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो सगळ्या सोपं. असा क्वेश्चन घ्या आणि त्यामध्ये लिहून घ्या तुम्ही. कॅल्क्युलेट द, थोडं बेसिक सांगतो तुम्हाला म्हणजे अजून सोपं जाईल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन द फॉलोइंग मॉलिक्यूल H2O, NaCl, Cl2, fourth MgCl2, fifth AlCl3, sixth HuH2O, seven NaCl, eighth CaOH2, कॅल्शियम हायड्रोक्साईड हे CaOH2. एका खाली एक लिहा, एक एक ओळ सोडून. कॅल्शियम हायड्रोक्साईड नाईन्थ मध्ये लिहा बाळांनो. कॉपर नायट्रेट 3CuNO3 39.
असं कोणी घेत नाही. मी तुम्हाला मुद्दा म्हणून घेत आहे. व्हेरी गुड. आता प्रत्येक एलिमेंटच्या काढायच्या, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ आयटम्स ऑफ इच एलिमेंट असं करा. म्हणजे क्वेश्चन बरोबर आहे. ऑफ इच एलिमेंट, ऑफ इच एलिमेंट प्रत्येक एलिमेंटच्या काढायच्या. ऑफ इच एलिमेंट प्रत्येक एलिमेंटचे काढा. आता इथे बघा, बरं एक एक काढायला सुरुवात करतो मी, तुम्ही थोडं लक्ष द्या. याच्यामध्ये दोघा जणांचे आयटम आहे, एक हायड्रोजनचा आणि दुसरा आहे ऑक्सिजनचा. हायड्रोजनचे किती आहेत बाळांनो, ते बघा, एच टू म्हणून दोन, ठीक आहे. ऑक्सिजनचे किती आहे, एच टू ओ, ऑक्सिजनचा एकच आहे, त्यामुळे ओ करायचं. प्रत्येकाचे कॅल्क्युलेट करायचे ना. एनएसीएल मध्ये बघा, एक एन ए आणि दुसरं सी एल, हे दोघ जण. एक जण म्हणाल सर सी कार्बन घ्या ना, कार्बन घ्या. अरे बाबा, कार्बन घेतल्यानंतर एल दुसरा एलिमेंट आहे का कोणी, नाही. त्यामुळे दोघांना एकत्र घ्यायचं. एनएचे किती आहेत सांगा, एनएचा एक आणि सीएलचा एक, दोघ जण. सीएसीएल टू मध्ये किती आहे सांगा, कॅल्शियमचा एक आणि दुसरा आयटम आहे क्लोरीन. क्लोरीनचे किती आहेत बाळांनो, क्लोरीनचे दोन आहे. एमजीसीएल टू बघा, एमजीचा एक आणि दुसरा कोण आहे, सीएल, सीएलचे दोन. अशा पद्धती. एएलसीएल थ्री, ठीक आहे. अल्युमिनियमचा किती आहे एक, क्लोरीनचे किती आहे तीन. आता थोडं इथून पुढे लक्षात आलं, आता फाईव्ह एच टू ओ. आता याच्याकडे लिहायचं. आता हे फाईव्ह जे असतं ना बाळांनो, हे दोघाला पण असतं, हे एच ला पण असतं आणि हे ओ ला पण असत, ठीक आहे ना. एच ला पण असतं आणि ओ ला पण असतं. आता याच्यामध्ये लक्षात धरा, एच टू चे असे पाच मॉलिक्युल आहे. एच टू म्हणजे पायापाशी याचं मल्टिप्लिकेशन होत असत. सगळ्यांना लक्षात धरा, हे जे असतं ना याचं मल्टिप्लिकेशन होत असत, ठीक आहे. मग आता हायड्रोजनचे किती झाले सांगा, हायड्रोजनचे किती झाले, पाच दोन्ही दहा, ठीक आहे. ऑक्सिजनचे किती झाले, हे पाच याला पण असत. ऑक्सिजनचे किती झाले सांगा, पाच झाले. ऑक्सिजनचे पाच, सगळ्याला कळालं का बाळांना, सगळ्याला कळालं. आता इथे बघा खाली, हे दहा कोणाला असतो, दहा दोघाला पण असतो, एनएला पण आहे आणि सीएला पण आहे. म्हणजे लक्षात धरा, सोडियमचे किती आयटम आहेत दहा आणि सीएलचे किती आहेत क्लोरीन, क्लोरीनचे किती आहेत दहा. हे दहा अलीकडलं दोघाला पण असतो, हे कोणाला असतं, दोघाला पण असतं. पण इथं कळलं तुम्हाला एच टू ओ मध्ये काय झालं, या पायापासून याचं मल्टिप्लिकेशन होत असतो. इकडलं अंक आणि इकडलं मल्टिप्लिकेशन असतं पायापाशी, पाच दोन्ही दहा. खालच्यामध्ये बघा, आता खालच्यामध्ये कॅल्शियम जसाला तसा विचारा, कॅल्शियम किती आहे एक. त्यानंतर कोण आहे पुन्हा, ऑक्सिजन आहे का नाही, सगळ्यांनी लक्ष द्या, ऑक्सिजन पण आहे. मग आता हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन दोघाला पण असतो बाळांना. हे जे दोन असतं, हे दोघाला पण असतं. ऑक्सिजनला पण किती आहे दोन. आणि दुसरा आयटम कोण आहे बाळांनो, ऑक्सिजन झाल्यानंतर दुसरा आयटम आहे हायड्रोजन. हायड्रोजन बी किती आहे दोन आहे, हायड्रोजन बी किती आहे दोन आहे. लक्षात धरा, हे जे दोन आहे ना बाळांनो, हे जे दोन आहे, हे दोन दोघाला पण असत. सर्वांनी लक्षात धरावं, हे दोन ओ ला पण असत आणि हे दोन एच ला पण असत. दोघाला पण दोन दोन असत. त्यामुळं सर्वांनी लक्ष द्या बाळांनो, ऑक्सिजन किती आहे दोन आहे, हायड्रोजन किती आहे दोन आहे. ऑक्सिजन दोन, हायड्रोजन दोन. लक्षात घ्या बाळांनो, हे दोन दोघाला बी असतं. ब्रॅकेटच्या खाली दोन आहे याचा अर्थ दोघाला पण दोन दोन आहे. ब्रॅकेटच्या खाली दोन आहे याचा अर्थ दोघाला पण दोन दोन आहे. सगळ्यांनी लक्षात धरायचं. कसे बाळांनो, नंबर ऑफ आयटम्स ऑफ इच एलिमेंट इन द फॉलोइंग मॉलिक्युल, हे मॉलिक्युल आहे याच्यामधले प्रत्येक आयटम आपण कॅल्क्युलेट करत आहोत, हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा बरं, सांगा एक एक सांगा, प्रॉपर्टी किती असणार, प्रॉपर्टी किती आहे. हे बघा, हे तीन याला पण असतं, हे तीन याला पण असतं, नायट्रोजनला आणि ऑक्सिजनला पण असतं, ठीक आहे ना. इथं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, प्रॉपर तीन झालं. आता लक्षात धरा, नायट्रोजनच्या पायापाशी किती आहे सांगा. आता हे जे दोन आहे, हे दोन एनला पण असतं, कोणाला असतं, ओला पण असतं. मग आता लक्षात धरा, नायट्रोजनच्या पायापाशी किती आहे दोन आणि हे तीन सुद्धा आहे अलीकडे. हे तीन सगळ्यालाच असतं. किती झालं सांगा, तीन दोन्ही, तीन दोन्ही किती झालं, तीन दोन्ही सहा. म्हणजे लक्षात धरा बाळांनो, नायट्रोजन किती आहेत, नायट्रोजन किती आहेत सांगा, नायट्रोजन किती आहेत, कॉपर तीन,
सगळ्याला कळतंय का बघा वापरतीन हे कळलं पाहिजे कारण तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करायचे वापरतीन नायट्रोजन बघा हे दोन पाया पसलं हे बघा इथलं दोन पाया पसलं आणि तीन अलीकडलं याचा याचा गुणाकार असतो तीन दोन्ही सहा म्हणजे लक्षात धरा बाळांनो नायट्रोजन किती आहे नायट्रोजन आहे सहा सिक्स नंबर ऑफ नायट्रोजन आयटम इज सिक्स नायट्रोजनचे आयटम किती आहेत सहा आहेत नाउ ऑब्झर्व केअरफुली अबाउट द ऑक्सिजन आता ऑक्सिजन मध्ये थोडी गंमत आहे हा आता ऑक्सिजन मध्ये बघा हे ऑक्सिजन थ्री आणि त्याच्या परत पायापाशी टू आहे तर लक्षात धरा याचं परत मल्टिप्लिकेशन असतं या दोघांचं म्हणजे ऑक्सिजन किती आले तीन दोन्ही सहा आणि ऑलरेडी इकडलं तीन इथं पण येतं म्हणजे तीन इथं पण आहे लक्षात धरा हे तीन इथं पण आहे सगळ्याला कळतंय का आता बघा हे तीन इथं पण आहे या दोघांमध्ये ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन असतं तीन दोन्ही सहा हे पायापाशी लिहायचं आणि हे जे तीन आहे हे तीन त्याच्या अलीकडे लिहायचं आता सांगा या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन सिक्स वन आर सिक्स सिक्स टू आर ट्वेल्व सिक्स थ्री आर एटीन सो हाऊ मेनी ऍटम्स ऑफ ऑक्सिजन इज देअर सांगा नाईन आहेत का एटीन काही जण नाईन म्हणले बघा इज इट नाईन ऑर एटीन इज इट नाईन ऑर एटीन व्हेरी गुड इट इज एटीन इथं गंमत आहे ही गंमत तुम्हाला कळली पाहिजे प्रथम बाळांनो सगळ्याला कळलं की इथं काय झालं हे ओ त्याच्या पायापाशी थ्री परत त्याच्या पायापाशी दोन आणि याच्या अलीकडे किती आहे तीन आहे म्हणजे हे जे असतं यांच्यामध्ये परत मल्टिप्लिकेशन असतं तीन दोन्ही सहा आणि तीन दशाला जसं परत याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन एक सहा बारा सायंत्रिक अठरा तर अशा पद्धतीने हे नंबर ऑफ आयटम्स आहेत आणि हे सगळ्यात अवघड होतं याच्या पलीकडचं डिफिकल्ट वन एक्झाम मध्ये येणार नाही सगळ्यांनी फास्ट लिहून घ्या चला लवकर लवकर लिहून घ्या आता आपल्याला पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे चला फास्ट सर्वांनी लिहून घ्या आता झालं सो रायडन बॅलन्सड किंवा अनबॅलन्सड केमिकल इक्वेशन असं आपण हिडिंग टाकूया चला हिडिंग टाका बाळांनो सगळ्या अनबॅलन्सड केमिकल इक्वेशन सगळ्या हिडिंग टाका अनबॅलन्सड इक्वेशन अनबॅलन्सड इक्वेशन अगोदर त्याचा मिनिंग आपण समजून घेऊया अनबॅलन्सड इक्वेशन मेक इट अंडरलाईन अगोदर लिहून घ्या मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता अनबॅलन्सड काय असतो बॅलन्सड म्हणजे दोन्ही साईडनं सारखं आपण म्हणतो वेट बॅलन्स झाल्याचा अर्थ काय इकडलं इकडलं सारखं अनबॅलन्सड म्हणजे काय एक खाली एक वरी अनबॅलन्सड म्हणजे काय एक खाली एक वरी याला अनबॅलन्सड म्हणायचं बॅलन्स म्हणजे दोन्ही इक्वल मापाचे आता अनबॅलन्सड म्हणजे खाली वरी पण इथं कसं खाली वरी असतं या ठिकाणी बघा अगोदर डेफिनेशन घ्या इफ द नंबर ऑफ आयटम्स ऑफ इफ द नंबर ऑफ आयटम्स इफ द नंबर ऑफ आयटम्स ऑफ इफ द नंबर ऑफ आयटम्स ऑफ इच एलिमेंट नंबर ऑफ आयटम्स ऑफ इच एलिमेंट number of atoms of each element in the reactant side is not equal to number of atoms of each element number of atoms of each element in product side such a equation is called asha equation la kay manat asto baalanno such a equation is called unbalanced equation asha equation la kay manat asto baalanno apan अनबॅलन्सड इक्वेशन असं म्हणत असतो पण कोण म्हणणार सर कसं आम्हाला नाही कळालं तर बेटा आपण एक्झाम्पल घेऊया नाऊ
down one example here. Yani AOH. Ek example gya. Kya tumhala aathvat asel koncha pan reaction gya. Ata mi ek example gyo. Chala. Ita gya example. Ek example gya. Suppose hi reaction gani. Yani AOH. Plus. Ata ek kasa tayar zala hi vicharu naka. Fakta reaction gya. H2SO4. Tyas yancha madhe reaction hoti. Tyas kontar hota. Na2SO4. Na2SO4 आणि कोण तयार होतं H2O आता ऍटम चेक करायचे आपल्याला रिएक्टंट साइडचे आणि प्रोडक्ट साइड ठीक आहे आम्ही इथं लिहितो आहोत एलिमेंट एलिमेंट चलिए आपण नंबर ऑफ ऍटम्स ऑन रिएक्टंट साइड नंबर ऑफ ऍटम्स on reactant side ani ita lagas tasa dusra table tayar kara number of atoms on product side number of atoms on product side la atom ashe ya asa ek table tayar kara कौन कौन से आइटम हैं उधर एलिमेंट लिया रिएक्शन में कौन कौन है एक सोडियम है त्यानंतर कौन है ऑक्सीजन त्यानंतर कौन है हाइड्रोजन और त्यानंतर कौन है सल्फर अच्छा व्यतिरिक्त कोणी है का रिएक्शन में कोणीच नाही आता बघा सोडियम किती जण आहे रिएक्टंट साइडला सोडियम चेक करा किती आहे सोडियम सांगा हे कोण आहे रिएक्टंट आहे काय का नाही रिएक्टंट प्रोडक्ट का ये सगळं कोण आहे ये प्रोडक्ट आहे आणि कोण आहे रिएक्टर रिएक्टर साइडला सोडियमचे ऍटम चेक करा किती आहे बाळांनो सोडियमचे ऍटम हा बिचारा एकच आहे सोडियम सो राइट डाउन हियर 1 इथं बघा किती आहे सोडियमचे प्रोडक्ट साइडला 2 आहे आणि तो 2 आहे ऑक्सिजन चेक करा चला ऑक्सिजन चेक करा लवकर किती ऑक्सिजन आहे अगोदर रिएक्टर साइडला चेक करा ऑक्सिजन इथं एक आहे ठीक आहे इथं किती ऑक्सिजन आहे 4 म्हणजे रिएक्टंट साइडलाच आहेत ना इथला एक आणि इथले 4 किती झाले 5 किती झाले बाळांनो 5 म्हणजे इथले ऑक्सिजन 5 ठीक इथं किती आहेत सांगा प्रोडक्ट साइडला इथले 4 आणि इथला 1 हे प्रोडक्ट साइड किती झाले सांगा हे 5 झाले इथले 5 त्यानंतर हायड्रोजन चेक करा बाळांनो हायड्रोजन किती आहे इतला एक आणि इतले दोन हे रिएक्टंट साइडचे किती झाले सांगा एक आणि दोन तीन झाले इथं हायड्रोजन घ्या तीन इकडे चेक करा हायड्रोजन किती आहे इथे बघा दोन परत कुठे आहे का प्रोडक्ट साइडला दोन आहेत बाळांनो हायड्रोजन किती आहे प्रोडक्ट साइडला दोन आहे ठीक आहे सल्फर बघा आता सल्फर किती आहे हे बघा इथं एकच सल्फर आहे यस इकडे चेक करा इथं लिहा अगोदर यस हा एक इकडे चेक करा इथं सुद्धा एकच आहे या ठिकाणी एक आता चेक करा बरं नंबर ऑफ ऍटम्स ऑन रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइड इक्वल आहेत का अनइक्वल आहेत ते बघा इथं एक दोन हे किती आहेत पाच पाच हायड्रोजन किती आहे तीन दोन सल्फर किती आहेत एक एक म्हणजे लक्षात धरा सल्फर कडे जर बघितलं तर इथं एक एक इक्वल आहे हायड्रोजन कडे बघितलं तर इथं तीन आणि इथं दोन म्हणजे अनइक्वल आहे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला ऍटम ऑक्सिजनचे जर आपण विचार केला ऍटम रिएक्टंट साइडला 5 आहेत प्रोडक्ट साइडला 5 आहेत इक्वल आहे त्यानंतर सोडियमचा जर विचार केला आपण सोडियमचं इथं 1 आहे इथं 2 आहे म्हणजे लक्षात धरा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर रिएक्टंट साइडचे ऍटम आणि प्रोडक्ट साइडचे ऍटम इक्वल आहेत का नाही एक जरी नसेल तर संपलं सगळे जर इक्वल असायला पाहिजे एक जरी नसेल सगळे आहेत आणि एकटाच नाही कोणी तरी अनबॅलन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला विषय असतात पाच पाच विषयापैकी तुमचे सगळे विषय निघाले आणि मराठीच विषय फेल झाला काय झाला तुम्ही नापासच झालात ना चारही पास झाले
पास होण्याला मिळतो नाही. एक जरी विषय फेल झाला तर तुम्ही नापास. त्या पद्धतीने बघायचं, एक जरी आयटम तुमचा बॅलन्स नसेल तर लक्षात धरा रिएक्शन अनबॅलन्स असतो. आपल्याला पहिल्याहूनच कळतं सोडियम इथं एक आहे, सोडियम इथं दोन आहे. पहिलाच विषय फेल झाला मग तो 100% फेल असणार, म्हणजे रिएक्शन पेशी आहे बाळांनो रिएक्शन अनबॅलन्स्ड आहे. रिएक्शन पेशी आहे अनबॅलन्स्ड, याला म्हणायचं अनबॅलन्स्ड रिएक्शन. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या.